आजही 24 तास एक पाऊल पुढे. डिझेल दरवाढ आणि रिटेल मधली विदेशी गुंतवणुकीच्या केंद्र सरकारच्या धोरणाला भाजपचा विरोध असला तरी पक्षाचे वरिष्ठ नेते अरुण शौरींनी मात्र या निर्णयाचं समर्थन करत भाजपला घरचा आहेर दिलाय. केंद्र सरकारनं घेतलेले निर्णय ही काळाची गरज असल्याचं शौरींनी म्हटलंय. डिझेल दरवाढ ही आवश्यकच होती, तसंच रिटेलमध्ये एफडीआयला परवानगी दिल्यानं देशाचा फायदाच होईल असा विश्वास शौरी यांनी व्यक्त केलाय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रथमच आपली निर्णय घेण्याची क्षमता दाखवून दिली असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. तसंच सध्या सुरू असलेला आकांड तांडव निरर्थक असल्याचं शौरी यांनी म्हटलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.